डॉक्टर डीटी शिर्के, तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की डॉक्टर सदानंद मोरे यांना कशासाठी बोलवलं. तुमच्यापैकी फार कमी लोकांना हे माहीत असावं की सदानंद मोरे हे नुसते संत साहित्याचे अभ्यासक नाहीत, तर उर्दूचे चांगले फनकार आहेत. म्हणजे उर्दूचे चांगले फनकार आहेत म्हणजे उर्दूमध्ये चांगल्या चांगल्या रचना सदानंद मोरे यांनी लिहिलेल्या आहेत. इथे जर कोणी प्रकाशक असतील तर त्यांनी त्यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, कारण त्यांच्या त्या छोट्या छोट्या दोन ओळीचे शेर मोरे सर मला रोज पाठवत असतात आणि मी रोज त्यांना असं म्हणतो की हे प्रकाशित व्हायला पाहिजे. तर ते असं म्हणतात की माझी गंगा आटेल तेव्हा आपण ते करू, पण ती गंगा आटण्याचं काही लक्षण मला दिसत नसल्यामुळे ही राजापूरची गंगा आता वास झाली, आता ही आमची गंगा व्हावी अशी माझी इच्छा आहे. डॉक्टर दामोदर खडसे यांना का बोलवलं आपण, म्हणजे हे विश्वास सुतार आणि डॉक्टर जी पी माळी आणि त्यांचं जे मंडळ आहे सगळं या सत्कार समितीचं, त्यांनी असा शोध लावला की लवटे सरांना जो सद्भाव पुरस्कार मिळाला तो कुणामुळे मिळाला असा त्यांनी शोध लावला. तर हिंदी संस्थान नावाची जी उत्तर प्रदेश सरकारची शासकीय संस्था आहे, आपल्याकडे जसं डॉक्टर मोरे हे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत, तशी ती उत्तर प्रदेश सरकारची हिंदीचा गौरव करणारी आणि हिंदीचा विकास करणारी संस्था आहे. त्या संस्थेची एक चांगली परंपरा आहे मित्रांनो. ती परंपरा काय आहे, तर ती परंपरा अशी आहे की यापूर्वी सौहार्द सन्मान ज्यांना मिळालेला असेल त्या सगळ्यांनी मिळून पुढचा सन्मान द्यायचा असतो. त्यामुळे हे जे दामोदर खडसे आहेत यांनी माझं जे समग्र हिंदीमध्ये अनुवादित साहित्य होतं त्याची माहिती या सगळ्या मतदारसंघाला दिली आणि सगळ्यांनी एक मताने 20 सन्मानासाठी माझी निवड केली. म्हणजे ज्याला आपण बिनविरोध निवड आपल्या भाषेमध्ये म्हणू अशी असल्यामुळे पण मला या सन्मानाचा सार्थ अभिमान वाटतो. डॉक्टर जी पी माळी, विश्वास सुतार, सागर बगाडे वगैरे ही जी मंडळी आहेत ना, तुमच्या असं लक्षात येईल की म्हणजे मला असं आठवतं बरं का की 20 पूर्वार्ध हा ब्राह्मणांच्या वर्चस्वाचा होता, 20 उत्तरार्ध हा बहुजनांच्या वर्चस्वाचा होता. 21 पहिली 20 गेलेली असल्यामुळे मी सांगेन की मोठी घुसळण झाली आणि आता म्हणजे ब्राह्मण BC OBC वगैरे असं पुढे पुढे जात आता एक ABC नावाचं एक कल्चर निर्माण झालेलं आहे, म्हणजे अदर दॅन कास्ट, अदर दॅन कास्ट किंवा अबव द कास्ट. ABC म्हणजे अबव द कास्ट कम्युनिटी. ही सगळी मंडळी सर्व जाती म्हणजे 12 बलुते धरत हे सगळे, म्हणजे यात कोणी काय म्हणतो आपण त्याला खानदानी कुळातून आलेला नाही. माझ्यासारखे ती सगळी सामान्य मंडळी. तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात त्याचं कारण असं आहे की हे सामान्यांचं अवतरण होतं आणि सामान्यासाठीचं अवतरण होतं म्हणून तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आलात अशी माझी धारणा आहे. माझी पत्नी रेखा, आमचं लग्न 50 झालं. लग्नाच्या वेळी त्यांनी अंबाडा घातलेला होता.
मधल्या 50 वर्षात तिला आंबाडा घालायची कधी फुरसत मिळाली नाही, ती तुमच्यामुळे आज तिने. तरी सुनेनी तिला एक गजरा घातलेला होता, आपण तिला ते इतकं ऑकवर्ड वाटलं, तो गजरा काढून मग ती आता आलेली आहे. मला फार बरं वाटलं की अरे 50 वर्षानंतर तरी पत्नीला नवऱ्याला चांगलं दिसावं, समाजाला चांगलं दिसावं असं वाटलं. याचं कारण मित्रांनो असं आहे की आमच्या संसारामध्ये मला आणि माझ्या बायकोला अशी उसंतच मिळाली नाही नटण्या मुरडण्याची फिरण्याची. आम्ही कधी सिनेमाला नाही गेलो, रेखाला घेऊन म्हणजे मला आठवतच नाही. पंढरपूरच्या अनाथाश्रमातून मी रेखाला आणलं तेव्हा फक्त तिच्या अंगावर मी एक तोळ्याचं गंठणच घेऊ शकलेलो होतो. मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की आजही आमच्या घरात एक तोळ्याचंच गंठण आहे. हे कशासाठी सांगतो, आमचं दारिद्र्य नाही ते, हे आमचं वैभव आहे. भौतिक संपन्नता आणि हा काही माझा पुरुषार्थ नाही, ती तिची सहनशक्ती आहे. तिनं कधीच मला अमुक द्या तमुक द्या साडी आणा. मी एक छोटा प्रसंग सांगतो, तुम्ही हसालच. या सत्कार समितीने आम्हाला असं सांगितलं होतं, म्हणजे मला निरोप दिला होता आणि आमच्या मोठ्या सुनबाईंना आणि छोट्या सुनबाईंना निरोप दिला होता की वहिनींचा सत्कार सालंकृत करायचा आहे आणि मग तुम्ही एक साडी घ्या आणि त्याचं बिल आम्ही देऊ. रेखानी 650 रुपयाची साडी घेतली. सार्वजनिक पैशातून पण साडी घेताना कमीत कमी वालावलकरमध्ये सगळ्यात कमी पैशाची साडी रेखा घेणार. आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे की जगणं काय असतं. मी मोठा का, तर माझी पत्नी त्यागी समर्पित साधी आहे म्हणून मी साधा आहे. मला खाली जमीन वर आकाश जेव्हा मी लिहिलं तेव्हा माझ्या अनेक मित्रांनी मला असं इथ्या अनिल कुठे आहेस हा समोर. अनिल मामानेंनी मध्ये एक उद्योग केला होता. तो काय उद्योग केला होता की कार्यकर्त्यांच्या पत्नी च चरित्र कार्यकर्त्यांनी लिहावं. खाली जमीन वर आकाश मध्ये रेखाबद्दल मी फार कमी लिहिलंय, कारण खाली जमीन वर आकाश खरं म्हणजे आमचं व्यक्तिगत आत्मचरित्र नाही. मी त्याला असं म्हणतो इट्स ए कम्युनिटी बायोग्राफी. तुम्ही परत एकदा केव्हा तरी सगळ्यांनी खाली जमीन वर आकाश उघडून वाचा. तुमच्या असं लक्षात येईल की खाली जमीन वर आकाशमध्ये व्यक्ती ही व्यवस्था म्हणून येते, व्यक्ती ही प्रतिनिधी म्हणून येते, वेदना ही देखील प्रातिनिधिक आहे आणि म्हणून खाली जमीन वर आकाश वाचणाऱ्याला प्रेरक वाटतं. म्हणजे ती नुसती मी माझीच कथा लिहिली असती तर तुम्ही नुसते ढळाढळा रडला असता आणि विसरला असता, पण खाली जमीन वर आकाश वाचल्यानंतर लोकांची भावना म्हणजे आता किती दैनिक सकाळनी 2002 साली खाली जमीन वर आकाश मला लिहायला लावलं, तो लिहून मित्रांनी मी एक अपराध केलेला असं मला आज वाटतं इतक्या वर्षाने. कदाचित अनंत दीक्षित यांनी मला खिंडीत गाठलं नसतं तर मी ही आत्मकथा खरोखरच लिहिली नसते असं मी तुम्हाला सांगेन. अनंत दीक्षित साधारणपणे 2001-2002 दरम्यान केव्हा तरी कोल्हापूरच्या इथल्या आवृत्तीचे संपादक होते आणि 1 ऑगस्ट 1 किंवा 2 त्यांना एकदम 1 ऑगस्टला जाहीर करण्यात आलं की त्यांना पुणे आवृत्तीचं आणि सकाळ वृत्तपत्राचं महासंपादक किंवा वृत्तपत्र समूह संपादक करण्यात आलेलं आहे. ते पुण्याला गेले, ते मूळ बार्शीकर पण कोल्हापूरच्या तालमीत तयार झालेले,
पुण्यावर त्यांना राज्य करायचं होतं. कोल्हापूरचा मनुष्य कुठेही गेला तरी तो असा नाकावर टिचून छाताडावर बसून राज्य करण्याची मनसुबे तोपर्यंत रचत नाही तोपर्यंत तो कोल्हापूरकर कुणाला वाटत नाही. त्यांनी न बोलता पहिल्याच वर्षी सप्तरंगचं नियोजन केलं आणि ते जाहीर केलं. डिसेंबरची 24-25 तारीख होती. मला आदल्या दिवशी फोन आला की लवटे सर उद्याचं सकाळ वाचा आणि मला फोन करा. मी दुसऱ्या दिवशी सकाळ वाचला आणि त्यांना म्हटलं वाचला कशासाठी तुम्ही वाचायला लावलं. तुम्ही येडे आहे म्हटले. त्यांचा शब्द मी सांगतो तुम्ही येडे आहे म्हटले. म्हटलं काय झालं सांगा तरी. संपादक आपले आब्रू काढतात तुम्हाला माहीत असेल प्रत्येक वेळी. अहो म्हटले सप्तरंगची जाहिरात वाचा. आणि मी काढून वाचली तर त्यात लिहिलेलं होतं की डॉक्टर सुनील कुमार लवटे खाली जमीन वर आकाश या नावाने आपली आत्मकथा धारावाहिक लिहितील. ते पुढे असं म्हटले मला म्हणजे मी काय लिहिली असं मी तुम्हाला सांगतो. ते असं म्हटले की आता जर कोल्हापूरची आबरू पुण्यात राखायची असेल तर तुम्ही आत्मकथा लिहिलीच पाहिजे. पहिला एपिसोड आला आणि हे अनिल मेहता नावाचे पंटर प्रकाशक मराठीचे बसलेले आहेत. त्यांची एक सिस्टीम आहे लेखक शोधाची. पहिला एपिसोड आल्या त्यांचं एक कार्ड मला आलं की तुमचं खाली जमीनवर आकाश आम्हाला द्याल का. हो म्हटलं मी लिहिलेलं नाही द्याल देऊ कुठलं म्हटलं लिहिल तेव्हा बघू. आणि शेवटचा एपिसोड वर्षाच्या शेवटी मी लिहिला तेव्हा मात्र मी लिहिलंच कारण दरम्यानच्या काळात वर्षात मला इतके दर गुरु रविवारी म्हणजे तुम्हाला खरं वाटणार नाही की रविवारी पहाटे 2:00 आपल्या आधी अमेरिकेचे लोक वाचायचे आणि मला फोन करायचे. मी तोपर्यंत गाढ झोपेत असायचो पण ते दर रविवारी मला पहाटे 2:00, 3:00, 4:00 वर्ल्ड क्लॉक प्रमाणे माझी झोप दर रविवारी उडायची. तर शेवटच्या एपिसोडमध्ये मी असं लिहिलं आहे की अनिल भाई माझे चांगले मित्र आहेत खरं म्हणजे या पुस्तकामुळे आम्ही फार जवळ आलो. मी त्यांना असं लिहिलं की माझे प्रकाशक होणारे ते पट्टीचे पान खाणारे असल्यामुळे बहुधा त्यांना पान लावतानाच ते रंगणार कसं आहे ते लक्षात येईल. आणि खरंच ते रंगलं बरं का. चुना कात न लावता रंगलं. म्हणजे लोक आत्मकथा लिहिताना चुना कात वगैरे लावतात. कोल्हापुरी भाषेत चुना लावणे वगैरे तुम्हाला माहित तर असा कोणताही चुना न लावता ती आत्मकथा 2002 पासून 22 वर्ष एक दिवस नाही मित्रांनो त्या आत्मकथेचा की एखाद्या वाचकाचा मला फोन येत नाही. मला असं वाटतं की आत्मकथेने ज्यांनी ज्यांनी वाचलं त्यांना प्रेरणा दिली मला माहीत नाही पण अस्वस्थ जरूर केलं. आम्ही सर्व जी वंचित मुलं आहोत ना समाजातली तुम्ही निर्माण करून परागंदा झालेले लोक आम्हाला तुम्ही आयुष्याच्या शिक्षा देत आलात वनवास देत आलात. आम्ही असं ठरवलं सगळ्यांनी की तुम्हाला मात्र शिक्षा शिव्या शाप अजिबात द्यायचे नाहीत. म्हणजे कुणी जर छोटी रेग ओढलेली असेल तर आपण लांब रेग ओढायची. सतत लांब रेग ओढत आम्ही गेल्यामुळे आम्ही फार लांब गेलो. म्हणजे कोल्हापुरामध्ये नागरी सत्कार म्हणजे मला वर्ष आठवतात. तुम्ही सगळे आठवा 2000 साली माझ्या बाबतीत काय झालं. तुम्ही आठवा 2012 साली माझ्या बाबतीत काय झालं. आणि आता 2022 काळ प्रत्येक प्रश्नांचं मित्रांनो उत्तर असतं. तुमचा संयम पाहिजे तुमच्या सभ्यता पाहिजे. ते आमचे शाणे दिवाण परवा बोलताना मी ऐकलं आणि मला आवडलं ते. त्यांनी एका वाक्यात माझं चरित्र आणि आमच्या सगळ्या वंचितांचं चरित्र सांगून टाकलेलं आहे की कुछ
सब्र करो, कुछ सब्र करो, कुछ बर्दाश्त करो, कुछ सब्र करो, कुछ बर्दाश्त करो, कुछ नज़रअंदाज भी करो। मैंने नज़रअंदाज किया जिन्होंने मुझे सताया, म्हणून हा पुरुषार्थ आम्ही सगळे करू शकतो। आणि आज मी हे अहंकाराने बोलत नाही, तुम्ही गांधी लावलाय ना, गांधी, बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, ही सगळी मंडळी क्षमाशील होती, आम्ही सगळ्यांनाच क्षमा केलेलं आहे जाहीरपणे। मी आज सांगतो तुम्हाला, मी कोल्हापुरात 2012 नंतर अशा जाहीर सभेत 10 वर्षाच्या वनवासानंतर उभा आहे। मी स्वतःला कोल्हापुरात परागंदा करून घेतलेला आहे, कारण मला लोकांनी असं सांगितलं की तुम्ही इथे नको, तुम्ही तिथे नको, तुम्ही इथे नको। म्हटलं ठीक आहे, इथे नको तर तिथे, तिथे नको तर तिथे। आणि जर तुम्ही असं म्हटलं की आता तुम्ही कोल्हापुरात नको, जग किती मोठं आहे, जग किती मोठं आहे। या सगळ्या वनवासांनी मला जर आणि माझ्या समाजाला काय शिकवलं असेल तर जग फार मोठं आहे। मी तुम्हाला सांगतो की ज्या ज्या लोकांनी मला नको म्हटलं, त्यांनी मला म्हणजे मला त्यांनी कात्रचचा घाट दाखवायचा प्रयत्न केला। पण मित्रांनो, मी समुद्र शोधत गेलो आणि समुद्र शोधत आता स्थिती अशी आहे, या लॉकडाऊनच्या काळात इंग्लंडमध्ये गीतांजली सांस्कृतिक समूह म्हणून आहे, तो जगातले म्हणजे जसं बुकर प्राईजला लोक शोधतात ना वेगवेगळे, तसं ते गीतांजली परिवार अशा लोकांना शोधतो आणि त्यांच्या ऑनलाईन मुलाखती जगभर प्रसारित करतो। त्या गीतांजली परिवाराचं वैशिष्ट्य असं आहे की ते एकच मुलाखत घेतात, म्हणजे आजवर त्यांची परंपरा अशी आहे की ते एकच मुलाखत घेतात। मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की मी पहिल्या मुलाखतीत त्यांना जे सांगितलं कृष्णकुमारनी, त्या दिवशी जाहीर केलं की पुढच्या महिन्याची अपवाद मुलाखत परत लवटे सरांचीच असेल आणि उत्तरार्ध म्हणून त्यांना आम्ही काही प्रश्न विचारू। पूर्वार्धात मी माझा काही इतिहास नव्हता सांगितला, पूर्वार्धात मी आपण सगळ्यांनी मिळून जी कामं केली ती सांगितली होती आणि ते असं म्हटले की हे युनिक आहे, आमच्या युरोपमध्ये असं मिळून काम करण्याचा रिवाज नाही। माणसं मोठी असतात पण एक व्यक्ती म्हणून ती मोठी असतात आणि व्यक्ती म्हणून काम करतात। तुमच्या कामाची पद्धत अशी आहे की सगळ्यांना घेऊन तुम्ही जाता, सगळ्यांना घेऊन काम करता आणि परत तुम्ही त्यात विसर्जित असता। स्वतःला विसर्जित करून दुसऱ्यांना मोठं करणं, म्हणजे आमचे हिंदी अनुवादक आहेत ना 25 विद्यार्थी, त्या 25 विद्यार्थ्यांनी हेच लेखक का निवडले अनुवादासाठी, म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरच का निवडले, तर आम्हाला हा भारत फॅनॅटिक बनवायचा नाही, आम्हाला हा भारत फॅसिस्ट बनवायचा नाही, आम्हाला हा भारत विज्ञाननिष्ठ बनवायचा, अंधश्रद्धामुक्त भारत आम्हाला बनवायचा। म्हणून आम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना निवडलं आणि त्यांचं सगळं साहित्य संपादित केलं। प्रभाव काय झाला मित्रांनो? प्रभाव असा झाला की केरळमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत झाली, पंजाबमध्ये पंचशील सोसायटी कार्यरत झाली, तिकडे बंगालमध्ये केवळ अनुवादामध्ये अनुवादाची ताकद। मगाशी डॉक्टर खडसे असं म्हटले की एखादा लेखक तमिळमध्ये जातो, एखादा लेखक गुजरातमध्ये जातो, पण त्याचा उच्च, त्याचा सोर्स, त्याचा स्रोत काय असतो, तर ती हिंदी भाषा असते। हिंदी भाषेने मला आणि माझ्या सगळ्या मित्रांना जागतिक ओळख करून दिलेली आहे। नंतरच्या काळामध्ये आम्ही हमीद दलवाई मुद्दा, मी तुम्हाला सांगेन, मला त्याची अजिबात भीती पण नाही, शरम पण नाही, की या भारतामध्ये पाकिस्तानची मॅच झाल्यावर फटाके फुटतात हा आपला उन्माद आहे आणि हा भारतीय व्यवस्थेला आणि समाजाला उद्ध्वस्त करणारा उन्माद आहे। मी तुम्हाला सांगेन, हमीद दलवाई एकदा वाचा
आणि मग तुमच्या लक्षात येईल की अरे कसले भेद घेऊन बसलात, मुसलमान, ख्रिश्चन, दलित, ब्राह्मण, ब्राह्मणेतर, काही नाही मित्रांनो. तर्कतीर्थ आलेकडे वाचतोय मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर मानवेंद्र रॉय नावाचे एक अत्यंत क्रांतिकारी ग्रस्त. कोण मानवेंद्र रॉय हे? डॉक्टर मानवेंद्र रॉय म्हणजे जागतिक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करणाऱ्यांच्या मधले एक, मुसोलिनी बरोबर काम करणारे, जगातल्या जवळजवळ 8 देशांच्या मध्ये सशस्त्र क्रांती केलेला क्रांतिकारी. तो डॉक्टर मेहमूद बनून 1930 दरम्यान भारतात आला, नाव बदलून. त्यांच्यावर वॉरंट होतं आणि ते महात्मा गांधी, पटेल, नेहरू वगैरे यांना म्हटले की काँग्रेस ज्या पद्धतीचा भारत घडवू पाहते त्या पद्धतीने काँग्रेस मोठी होणार नाही, देशही मोठा होणार नाही. ते असं म्हटले की जनतेतून जोपर्यंत स्वातंत्र्याच्या प्रेरणा निर्माण होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य पट्ट्यात येणार नाही. आणि मग त्यासाठी लोकसमित्या स्थापन केल्या पाहिजेत. त्यांचा फॉर्म्युला काय होता? त्यात जयप्रकाश होते, नरेंद्र देव होते, बरीच मंडळी होती, डॉक्टर राम मनोहर लोहिया होते. ही सगळी सोशलिस्ट म्हणजे चौसाळकर आणखीन याला करेक्ट करतील की त्यांनी असं सांगितलं शेवटी मानवेंद्र रॉय यांना की आप में और हम में बुनियादी फरक है, तुमच्यात आणि आमच्यात मूलभूत मतभेद असल्यामुळे आम्ही तुमचा विचार स्वीकारू शकत नाही. मला असं वाटतं मित्रांनो, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, सॉरी डॉक्टर मानवेंद्र रॉय यांचा विचार जर 30-36 दरम्यान काँग्रेसने ऐकला असता तर भारत जोडो यात्रा करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली नसती. मला माहीत आहे की मी राजकीय वक्तव्य करतो आहे, पण त्याचा एक मोठा भारतीय घडणीमधला आशय मित्रांनो असा आहे की डॉक्टर मानवेंद्र रॉय ज्यांनी सशस्त्र क्रांती अनेक देशात केली, त्यांनी 48 देश स्वतंत्र झाल्यानंतर असं सांगितलंय की या देशामध्ये जर खरंच परिवर्तन व्हायचं असेल तर ते बंदुकीने होणार नाही, ईडीसीडीने होणार नाही. या देशामध्ये परिवर्तन जर झालंच आणि व्हायचं असेल तर तुम्हाला नवमानवतावाद स्वीकारला पाहिजे. नवमानवतावाद याचा अर्थ असा की जाती धर्माच्या पलीकडे माणूस म्हणून एकमेकाची ओळख तुम्ही समजून घ्या, असा जर भारत आपण घडवू शकू तर आपल्याला भारत मोठा करता येईल. हमी दलवाईंना आम्ही त्या एका विचाराने हिंदीमध्ये आणलं, लवकरच ते तुमच्या हातात येईल. त्यानंतरच्या काळात सयाजीराव गायकवाड आम्ही आणले की आपल्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना, आपण म्हणतो की शाहू महाराजांनी इथे भरपूर सुधारणा केल्या, पण शाहू महाराजांच्या पुढे रोल मॉडेल काय होते? शाहू महाराजांच्या पुढे रोल मॉडेल हे सयाजीराव गायकवाड होते असं वाचताना माझ्या लक्षात येतं. त्यांना आम्ही आणायचं अशासाठी ठरवलं हिंदीमध्ये की भारतातले सगळे संस्थानिक ऐशो आराम करत असताना भारतातले 3-4 संस्थानिक, आपले छत्रपती शाहू महाराज, तिकडे बडोद्याचे सयाजी महाराज, त्रावणकोरचे महाराज, ही 2-3 अपवाद संस्थानिक असे होते की त्यांनी रयतेचा विचार केला आणि आपली सगळी संपत्ती आपल्या रयतेच्या विकासासाठी केली. आणि म्हणून आम्ही सयाजीराव गायकवाड आणले. गेल्याच आठवड्यात मित्रांनो आम्ही विठ्ठल रामजी शिंदे हिंदीमध्ये आणलेलं आहे. आपल्या कोल्हापूरमध्ये डॉक्टर गोमा पवार यांनी साहित्य अकादमीसाठी जे पुस्तक लिहिलं होतं आणि त्याला अवॉर्ड मिळाला. गिरीश काशीद म्हणून आमचे इथे असतील, गिरीश आलेला असेल, त्यांनी त्याचा अनुवाद केला होता आणि बरेच वर्ष तो पडू नव्हता. मला असं वाटलं समन्वयक म्हणून की विठ्ठल रामजी शिंदे हे हिंदीमध्ये पोचले पाहिजेत. माझं आकलन असं आहे की आम्ही
रमेश जाधवांचं लोकराजा शाहू हिंदीमध्ये आणलं आणि शाहू महाराजांची ओळख म्हणजे लोकराजा शाहू असून मला माहीत आहे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मी सांगतो लोकराजा शाहू यांचा रमेश जाधवांचा वाचून कांशीराममध्ये परिवर्तन झालेलं आहे मायावतीमध्ये परिवर्तन झालेलं आहे उत्तर प्रदेशामध्ये शाहू महाराजांच्या ज्या फुटप्रिंट्स आहेत या हिंदी अनुवादामुळे निर्माण झालेल्या तुम्हाला दिसतील. माझं असं आकलन आहे की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना न्याय नाही मिळालेला. म्हणजे बहुजनांनी त्यांना हरिजन मानलं आणि हरिजनांनी त्यांना बहुजन मानलं, त्यांना माणूस कोणी स्वीकारलंच नाही. आम्ही हा प्रयत्न जो केलेला आहे की भारतीय समाज परिवर्तनाच्या इतिहासात विठ्ठलरामजी शिंदे हे असे फुल्यांचे वंशज होते. फुल्यांनी जसं निर्मिकाची परंपरा आपल्याला सांगितली तसं महर्षी शिंदेंनी प्रार्थना समाजाची सांगितली. मी निर्मिक का आहे, मी निधर्मी का आहे, मी निर्जातीय का आहे, म्हणजे मी तुम्हाला एक छोटा प्रसंग सांगतो. म्हणजे मी कोण आहे असं तुम्हाला कळेल की आम्ही कोण आहोत. म्हणजे 2500 मुलं आहेत इथे आटला की जे आमच्या आश्रमातून आलेले. मी बसमध्ये बसतो ना, माझ्या शेजारी कोणतरी येऊन बसतं. आपल्यामध्ये जातीचं विष किती खोल उतरलेलं आहे. बसलं रे बसलं की शेजारी येणारा माणूस प्रवासात मला विचारतो किती धीट असतात लोक, किती भिनलेलं असतं जातीचं विष त्यांच्यात. ते मला विचारतात की तुम्ही कोणापैकी. आम्ही म्हणतो माणसांपैकी. आम्ही माणसांपैकी. मी तुम्हाला सांगतो माझ्या उत्तरांनी तो उतरेपर्यंत माझ्याकडे बघत नाही. उतरेपर्यंत माझ्याकडे बघत नाही. माणूस नावाची ओळख इतकी भयंकर आहे. भयंकर अशा अर्थाने की लोकांना परवडत नाही माणूस असणं. लोकांना बहुजन असणं परवडतं, लोकांना ब्राह्मण असणं परवडतं, लोकांना मुसलमान असणं परवडतं. आणि आपले जे सगळे राजकारणी आहेत ना, तुम्ही सगळे धरून बसल्यामुळे त्यांची दुकानं चाललेली आहेत. एकदा सोडा मग तुमच्या लक्षात येईल की त्यांची दुकानं बंद. आज आपण जे सगळे इथे जमलेलो आहोत, अदर कम्युनिटीचे लोक. व्हॉट इज अदर कम्युनिटी? अदर कम्युनिटी याचा अर्थ जे जाती धर्म मानत नाहीत, जे लोकशाही मानतात, जे स्वातंत्र्य मानतात, बंधुता मानतात, समानता मानतात, विज्ञाननिष्ठा मानतात, समाजवाद मानतात, अशांचे आपण पायिक आहोत. आपण जर सगळ्यांनी असं ठरवलं की जाती धर्मापलीकडे माणूस जोडला पाहिजे. तुम्ही माझा सत्कार अजून मांडव घातलात तो कशासाठी असं जर तुम्ही मला विचाराल तर मी या छोट्या छोट्या गोष्टी कधीच मला लावू दिल्या नाही. तुम्हाला जर असं मोठं व्हायचं असेल, कोल्हापुरात लोकसत्कार व्हायचे असतील, लोकोत्सव व्हायचा असेल, तर तुम्ही आमच्यासारखं निर्जातीय व्हा, निधर्मी व्हा, पण माणूस व्हा. माणूस होणं जी गोष्ट आहे ही मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट आहे. गांधी मी वाचलेलं आहे. गांधींचं एक म्युझियम 4-5 वर्षापूर्वी संजय, अतुल, अशोक वगैरे आम्ही प्लॅन केलेला होता की सेवाग्राममध्ये गांधीजींचं एक स्मारक करायचं. आणि त्याचा एक प्लॅन, आमचा एक प्रोजेक्ट असतात आणि आम्ही ते व्हिज्युअलाइज वगैरे करून शासनाला सादर करतो. आमचा प्रोजेक्ट वर्तमान भारत सरकारने स्वीकारला नाही. का स्वीकारला नाही? तर त्यात एक पॅनल असं होतं की त्या पॅनलवर शेवट, त्या पॅनलचा शेवटचा शॉट काही नाही होतं. एक लाल रंगाची बंदुकीची गोळी होती शेवटच्या पॅनलवर आणि असं लिहिलेलं होतं की या डागाने माणुसकी डागाळली, या डागाने माणुसकी डागाळली आणि आमचं प्रपोजल अमान्य करण्यात आलं.
आपण केव्हातरी समजून घेतलं पाहिजे की गांधी किती मोठा आहे, साने गुरुजी किती मोठे आहेत, वि स खांडेकर किती मोठे आहेत, आणि आपण किती मोठं झालं पाहिजे. आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर समाजातील जे जे वंचित उपेक्षित, म्हणजे त्याला आम्ही असं म्हणतो की अनरेकग्नाइज पीपल ऑफ द सोसायटी. तुम्ही अनरेकग्नाइज वर्गाला जोपर्यंत रेकग्नाइज करणार नाही तोपर्यंत मित्रांनो खरं सामाजिक परिवर्तन होणार नाही. माझे मित्र, पुरोगामी मित्र, मी त्यांना असं सांगणार आहे की पुरोगामी प्रतिगामी लढाई आता भास झाली. पुरोगामी आणि प्रतिगामी मिळून काही नवं रस्ता येतं का बघूया. भारत पाकिस्तान कशाला लढता, पाकिस्तानशी लढाईची आता गरज राहिलेली नाही, तो त्याच्या मरणाने मरून गेलेला आहे. आपण काहीतरी नवं करूया ना. जपान आपला आदर्श व्हायला पाहिजे. तुम्ही जपान पहा, मी 96 साली जपानमध्ये होतो. मला असं आठवतं की जपान का मोठा, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये तो शहाणा झाला. 25 लाख लोक एका जपानमधले मेलेले होते अणुयुद्धामध्ये. आणि मित्रांनो मी 96 साली जपानमध्ये गेलो होतो. एक मला त्यांनी वृद्धाश्रम दाखवला. एक वृद्धाश्रम होता दुसऱ्या महायुद्धामध्ये, रेडिएशननी जे विकलांग आणि सेन्सलेस झालेले होते त्यांना सेन्सच नव्हता कसला, बेड रिडन अनरेकग्नाइज असे ते पडलेले होते. मला ते म्हणले की ही 12 माणसं आमच्या देशातल्या विध्वंसाची ही प्रतीक आहेत. आम्ही आमचा देश उभा करण्यासाठी या शेवटच्या 12 लोकांना पाहतो, जपतो आणि असं लक्षात ठेवतो की परत कुणाशी युद्ध करायचं नाही. या हे 12 लोक आम्हाला असं सांगतात की युद्ध कराल तर त्याचा सरकार सर्वनाश कोणता नाही. जपानने मित्रांनो सगळ्या जगाशी नो वॉर ट्रीटी केलेलं आहे. त्यांनी असं जगाला सांगून टाकलंय की आम्ही स्वतःहून कुणावर हल्ला करणार नाही. मी तुम्हाला सांगेन, भारताने पण केव्हा तरी असं सांगितलं पाहिजे, अगदी चीनला पण, की आम्ही स्वतःहून हल्ला करणार नाही. आपण जेव्हा असं म्हणू तेव्हा आपल्या भारताचे प्रश्न मित्रांनो आर्थिक एवढे भयंकर आहेत. भारत हा आर्थिक महासत्ता आहे असं आपण म्हणतो, किंवा महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हणतो, ही सगळी सूज आहे मित्रांनो. तुम्हाला जर अनडेप्ट कर्ज नसलेले देश जगातले शोधायचे असतील तर तुमच्या असं लक्षात येईल की तेच ते देश आहेत की ज्यांनी मिलिटरीवर सगळ्यात कमी पैसा खर्च केला, त्यांनी पोलिसांवर सगळ्यात कमी पैसा खर्च केला आणि माणसांवर सगळा जास्त पैसा. मी तुम्हाला सांगेन की आपल्या विकासाचा चेहरा, विकासाचा चेहरा मित्रांनो रस्ते नाही आहे. काँक्रीटचे रस्ते तर अजिबात नाही. विकासाचे चेहरे हे सर्वसामान्य माणसाचं जीवन उन्नत करण्याचं जर आपण ठरवलं तर भारत खरा महासत्ता होईल. भारत 6 पदरी रस्त्यांनी महा कधीच होणार नाही मित्रांनो. मी पाहतो, मला माहीत नाही तुम्ही माझ्यासारखे फिरता की नाही, माझी पत्नी आणि माझी मुलं सुना माझ्या माघारी मला काय काय म्हणतात असं मला मोलकर्णींकडून कळतं. तर म्हणे की मुलं म्हणतात मला बापू आहेत, मला अभिमान वाटतो. मी कॉलेजमध्ये होतो, महावीर कॉलेजमध्ये माझे मित्र बसलेच समोर, ते माझ्या माघारी मला साने गुरुजी म्हणायचे. मला फार आनंद व्हायचा की अरे आपल्याला साने गुरुजी म्हणतात म्हणजे केवढी मोठी पदवी आहे. माझी मुलं आहेत 2, ती मला म्हणतात पेईंग गेस्ट आहे. म्हणजे मी पैसे देतो दर महिन्याला 20,000-25,000 आणि जिथे जेवतोच तिथे पैसे देत नाही, जिथे जेवत नाही तिथे पण पैसे देतो. म्हणजे एकाच घरी जेवता येतं ना, एका वेळी काही 2 घरात जेवता येत नाही, पण जिथे जेवत नाही तिथे पण पैसे देतो. तुम्ही सगळ्यांनी मोह असे सोडले पाहिजेत. मला माहीत नाही की इथं बसलेल्यांच्या पैकी कुणी कुणी आपल्या मुलांचा
मुलांच्या नावे आपली सगळी इस्टेट नावावर केलेली आहे. मी असा वेडा मनुष्य आहे की घरं बांधल्यावर दोन मुलांच्या नावावर त्यांची प्रॉपर्टी कार्ड केली आणि आम्ही दोघं त्यांच्या घरी राहतो. असं जेव्हा तुम्ही करायला लागाल, सरेंडर युअर सेल्फ. म्हणजे लोक मला म्हणतात ना, इकडून जावा, मी सरेंडर, चलो निकल गया. म्हणजे मला महावीर कॉलेजमधलं उदाहरण आठवतं की एका नॅकच्या बैठकीमध्ये 30 डिसेंबरला, आदल्या दिवशी 31 डिसेंबर प्राध्यापकांना साजरा करायचा होता. काही कळालं की नाही तुम्हाला? तर 30 डिसेंबरला मी असं म्हणलं आमच्या प्राध्यापकांना की अरे नॅक तोंडावर आहे, कुणीतरी पुढे आणि जबाबदारी घ्या. तर एकही बहादूर पुढे आला नाही. मी असं ठरवलं की अरे माझे 6 महिने राहिले, मी कशाला झगडत बसू 6 महिने. मी तिथेच आभार प्रदर्शन सुरू असताना कापसे साहेबांच्या नावे एक पत्र लिहून टाकलं की माझी रजा 6 महिने शिल्लक असल्यामुळे उद्यापासून मी 6 महिने निवृत्तीपूर्व रजेवर जात आहे, सविनय सादर. आणि उठलो ते गाडीत बसलो ते परत 6 महिन्यांनीच कॉलेजमध्ये. तुम्हाला असं जिथे पटत नाही तिथे सोडता आलं पाहिजे, मरेपर्यंत ढकलेपर्यंत. ऐसी जगह बैठ कोई न कहे उठ. हा संस्कार मित्रांनो तुम्ही पाळा. तुम्ही पुरुष, तुम्ही माझा सत्कार का केलात असं जर मला विचाराल तर तुम्ही माझा सत्कार माझ्या सभ्यतेमुळे केलेला आहे, तो माझा सत्कार नाही. मी जी नजाकत, जी खानदानी पण, म्हणजे मी शाहू महाराजांचा वंशज आहे. आता तुम्ही म्हणाल हे जरा अतिशयोक्तीच झालं, शाहू महाराज जितके उदार आहे तितका मी उदार आहे. हा माफ कर देते सबको. शाहू महाराज कर्ज माफ करायचे, गरिबी दिसले की माफ करायचे, आम्ही कुणाचे पडलेले चेहरे बघितले की म्हणतो ठीक आहे दे दिया हमने, हमारा साम्राज्य आपको दे दिया. तर हे सोडत जावा, आनंद वाढत जातो. आणि मी तुम्हाला शेवटचं असं सांगेन की तुम्ही माझा जो सत्कार केला हा सत्कार खरं म्हणजे मी स्वीकारला प्रातिनिधिक म्हणून, हा माझा सत्कार नाही. मी जे जे केलं ते सगळं सामुदायिक आहे. बाल कल्याण संकुलाचं काम सामुदायिक आहे, अनुवादाचं काम सामुदायिक आहे, वस्तुसंग्रहालय सामुदायिक आहे. मी त्यातला शेवटचा नटबोल्ट नेहमी राहिलेलो आहे, म्हणून आम्ही मोठी मोठी कामं करू शकलो. मग अशी खडसे सर म्हणत होते ना, यांनी मोठमोठे प्रकल्प केले. मोठमोठ्या प्रकल्पांचं रहस्य मित्रांनो सांगतो, तुम्ही शून्यहून सगळ्यांना घेऊन काम करा, कामं फार मोठमोठी होतात. आणि म्हणून तुम्ही माझा सत्कार केला तशी माझी धारणा आहे. मी तुमच्या सगळ्यांचं हे प्रेम कायम लक्षात ठेवीन, इथून पुढे आणखीन नम्र होईन, आणखीन सभ्य होईन आणि आणखीन चांगलं मोठं मोठं काम करेन. पण माळी सर म्हटल्याप्रमाणे ज्ञानपीठचं वगैरे काय दुसरं पण माझ्या मनात नाही. माझ्या मनात समाज सुंदर व्हावा, समाज चांगला व्हावा, वंचितता समाजातली दूर व्हावी. या सभागृहात मित्रांनो नुसते कोल्हापूरचे लोक नाही आहेत. म्हणजे मला माहीत आहे की जळगावहून माणसं आलीत, बेळगावहून माणसं आलीत, तिकडे बार्शीहून लोक आले, नंतर मला दिसतात लोक चेहरे म्हणून मी गावं सांगायला लागलो आहे तुम्हाला. आणि संस्था म्हणाल तर कोणकोणत्या संस्था आहेत इथे, म्हणजे ही सगळी मंडळी कोणकोण आहेत इथे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती दिसते इथे, भाकपा दिसतं इथे, श्रमिक दिसतं इथे, काँग्रेसचे लोक दिसतात इथे, आणखीन मार्क्सवादी कम्युनिस्ट मला दिसतात. नंतर ह्याच्या पलीकडे जाऊन मला स्वयंसिद्धा दिसते, मला बालकल्याण संकुल दिसतं, मला करवीर नगर वाचन मंदिर दिसतं, मला शाहू स्मारक दिसतं. सगळ्या संस्था इथे आल्या याचा देखील मोठं, म्हणजे आपण मागे टाकले सगळ्यांनी. जे लोक मागे टाकतात तेच पुढे जाऊ शकतात. मला पुढं जायचं असल्यामुळे सगळं मागे टाकतात.